फिर अपन दूसरा व्याकरण प्रकार बोलूया स्म निष्कासित। स्म स्म हे अव्यय आहे, ते नेहमी वर्तमान काळाच्या क्रियापदासोबतच योजला जातो आणि वर्तमान काळाच्या क्रियापदासोबत योजल्यानंतर स्म हे अव्यय भूतकाळाचा अर्थ देत असत, असा अर्थ देत असत की पूर्वी एखादी क्रिया घडत होती पण आता ती क्रिया तशी घडत नाही किंवा पूर्णपणे बंद झाली किंवा त्यामध्ये बदल झालाय, असा अर्थबोध देण्यासाठी स्म हे अव्यय नेहमी वर्तमान काळाच्या क्रियापदासोबत योजलेलं असतं। त्यामुळे स्म काढताना वाक्यरचनेमध्ये आता हे जे शब्द आहेत आपण आधी वाक्य वाचूया, भगवान सुगत संप्रति एतस्मिन् नगरे वसति स्म। मग हे वाक्याचा आपण वाचू तर स्म या अव्ययाचा वाक्यातील कोणत्याही शब्दाशी संबंध नाही तर फक्त वसती हे ते नट लगायच अर्थातच वर्तमान काळाचं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाशी संबंध आहे। अधोरेखांकित केलेल्या पदांकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष देऊ शकता, वसती स्म। आता इथे आपल्याला स्म काढायचं, स्म जर काढलं तर फक्त लट लकाराचं क्रियापद वसती ही शिल्लक राहत, पण वाक्याला अर्थ जो आहे हा भूतकाळाचा तो अर्थ बदलू नये म्हणून स्म हे अव्यय काढताना लट लकाराच्या क्रियापदाऐवजी लंग लकाराचं अर्थातच प्रथम भूतकाळाचं क्रियापद आपल्याला त्या ठिकाणी योजायचं आहे। ते योजताना क्रियापद जे आहे तिथे कोणत्याही प्रकारे आपल्याला वाच्य परिवर्तन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे क्रियापद आहे ते वाक्यातल्या कर्त्यानुसार योजलेलं असतं, कर्मणि प्रयोग असेल तर कर्मानुसार योजलेलं असतं। ही वाक्यरचना कर्तरी आहे, त्यामुळे सुगत हे कर्तृपद आहे, भगवान सुगत विशेषणासह कर्तृपद आहे, त्या कर्तृपदा प्रमाणे हे क्रियापद योजलेलं आहे।